स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर सरळ सेवा भरतीबद्दल कालच्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे पदभरतीबद्दल नवीन पदभरती केली जाणार आहे आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे सर्व डिटेलमध्ये माहिती आपण बघणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा ऑफिशियल न्यूज तुमच्यासमोर मी ओपन केलेली आहे माहिती व जनसंपर्क महासंचालने महाराष्ट्र शासनामार्फत कालचा मंत्रिमंडळ बैठकामधील निर्णयाची त्यांनी माहिती दिलेली आहे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे राज्यामध्ये विविध ठिकाणी जिल्ह्यात दिवाणी न्यायालय स्थापन करणार आहेत आणि त्या ठिकाणी पदनिर्मिती केली जाणार आहे कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये किती न्यायालय आहेत आणि किती त्या ठिकाणी केली जाणार आहे त्याबद्दल काल मंत्रिमंडळामध्ये बैठक घेण्यात आली बैठकीच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तो जो निर्णय झालेला आहे त्याच्यामध्ये अगोदर सर्वात अगोदर विद्यार्थी मित्रांनो कुठल्या ठिकाणी किती न्यायालय आणि त्यानंतर त्या ठिकाणी किती पदभरती होणार आहे त्याची माहिती मी तुम्हाला देतो तर पहा मंत्रिमंडळ निर्णय बारा ऑक्टोबर दोन हजार बावीस महाराष्ट्र शासन राज्यात विविध ठिकाणी जिल्हा दिवाणी न्यायालय स्थापन केली जाणार आहेत त्या ठिकाणी विद्यार्थी पहिला आहे जिल्हा रायगड मानगाव या ठिकाणी असणार आहे तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामधून येतात तो जिल्हाही तुमचा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा यामध्ये तुमचा जिल्हा आहे का तेही सांगा तर पहा जिल्हा न्यायालय वरिष्ठ स्तर त्या ठिकाणी वीस पदं तयार केली जाणार आहेत वीस पदं नव्याने भरली जातील त्यानंतर रामटेक जिल्हा नागपूर या ठिकाणी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर पंधरा पद असतील इगतपुरी नाशिक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वीस पदं असतील बेलपूर नवी मुंबई या ठिकाणी जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन केलं जाईल त्या ठिकाणी चोवीस पदं असतील बेलापूर नवी मुंबई जिल्हा न्यायालय वरिष्ठ स्तर वीस पदं असतील त्यानंतर बेलापूर नवी मुंबई कौटुंबिक न्यायालय देखील असेल त्या ठिकाणी चौदा पदं भरली जातील त्यानंतर पहा कर्जत कर्जत या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एकोणीस पदं असतील दिवाणी न्यायाधीश त्या ठिकाणी स्थापन केलं जाईल त्यानंतर वाई ज जिल्हा सातारा या ठिकाणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय असेल त्या ठिकाणी चोवीस पदं टोटल भरली जातील त्यानंतर वाई सातारा या ठिकाणी दिवाणी न्यायालय देखील असेल त्या ठिकाणी वीस पदं भरली जातील परांडा तालुका आहे जिल्हा उस्मानाबाद येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय पंचवीस पदं भरली जातील त्यानंतर इयावला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय पंचवीस पदं तर अशा पद्धतीने ही जी पदं आहेत प्रत्येक या ठिकाणी भरली जाणार आहेत एवढी न्यायालय स्थापन केली जाणार आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तर ही मंत्रिमंडळामध्ये काल बैठकीमध्ये त्यांचा निर्णय घेण्यात आलेला आहे याच्यामध्ये नियमित जी पदं असतील तीही पदं असतील त्याचबरोबर कंत्राटी स्वरूपाचीही पदं असणार आहेत सर्व पदं जी आहेत ती भरली जाणार आहेत काही पदं बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आणि काही पदं जी आहेत ती सरळ सेवेने भरण्यासाठी तुमच्याकडून जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध केली जाणार आहे न्यायालयाची एवढ्या साऱ्या न्यायालयांना मान्यता दिलेली आणि ती पदभरती करण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्याचा एक कोटी जवळजवळ तेवीस लाख सत्तावन्न हजार आठशे चौतीस रुपये इतका खर्च जो आहे प्रत्येक न्यायालयाला प्रत्येक न्यायालयाला म्हणतोय मी येणार आहे एक एक कोटीच्यावरतीच प्रत्येक न्यायालयाचा खर्च असणार आहे ही यंत्रणा उभी करण्यासाठी त्याचबरोबर अशा पदांना या ठिकाणी पदभरती करण्यासाठी तर अशा पद्धतीने ही माहिती जी आहे काल मंत्रिमंडळामध्ये देण्यात आलेली आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यामध्ये विविध ठिकाणी न्यायालय स्थापन केले जाणार आहेत आणि त्या ठिकाणी पदनिर्मितीसाठी देखील त्यांनी मान्यता दिलेली आहे तर तुमच्यासाठी ही चांगली अतिशय पॉझिटिव्ह बातमी आहे परंतु जाहिरात मात्र किती दिवसात येते ते पाहणं गरजेचं आहे जशी प्रत्येक विभागाची त्याचबरोबर प्रत्येक तालुक्याची जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध होईल तशी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल टेलिग्राम चॅनलवरतीही पाहायला भेटेल टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला तर जॉईन असं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यांना जॉईनही करण्यात येईल अजून काही महत्वाचा अपडेट या पदभरतीबद्दल आलं तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवलं जाईल धन्यवाद